राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून बरेच बदल होताना पाहायला मिळतात. कोण कधी कोणत्या पक्षात जाईल हे काही सांगता येत नाही. यातच प्रत्येक पक्ष आता स्वतःची घट्ट बांधणी करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. बदलापुरातही शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या पहिल्याच शाखेचं उद्घाटन रविवारी मोठ्या जल्लोषात पार पडलं. यावेळी या शाखेचं उद्घाटन भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी शिवसैनिकांनी शहरात बाईक रॅलीचं आयोजनही केलं होतं. शाखा प्रमुख अभिजित साळवी हे असून त्यांनीच ही शाखा सुरू केली आहे. बदलापूर पश्चिमेकडील दत्त चौक परिसरात या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी फीत कापून या शाखेचं उद्घाटन झालं. बदलापूर मधील सुरू झालेल्या या शाखेमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. त्यासोबतच या शाखेतून जनसेवेचंही काम सुरू होणार अशी प्रतिक्रिया संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी दिली आहे. यावेळी या उद्घाटन सोहळ्या दरम्यान शहर प्रमुख किशोर पाटील, संपर्क प्रमुख प्रशांत पालांडे, उपजिल्हा प्रमुख सुरेश गावट, तालुका प्रमुख प्रभाकर भोईर, कृष्णा धुमाळ, स्वप्नील शिंदे, गिरीश राणे, पिला संकारे, भाऊ कुलकर्णी, दत्ता गायकर, दत्ता गोवळकर, दीपाली देशमुख, संपदा लोखंडे, सुप्रिया सावंत, प्रतिभा मोहिते, वंदना चौधरी, दक्षदा तांबे, तरंग राज्याध्यक्ष भावेश तांबे, राजेंद्र पारंगे, देविदास मसने, गणेश पाटील, उन्मेश सकपाळ, राजू महाडिक, गणेश कराळे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय आनंदजी दिघेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि सन्माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना नेते सन्माननीय आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जी वाटचाल आपण पाहत आहात या वाटचालीचं लोण ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना भिवंडी लोकसभेमध्ये बदलापूर ह्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कार्यालय आज या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी प्रथम जाहीर करतो. त्याचप्रमाणे ह्या कार्यालयामधून अनेक गोरगरीब जे पीडित शोषित लोक आहेत समाजातील जे दुर्गम भागातली घटक आहेत त्या सर्वांचं खऱ्या अर्थाने एक आशास्थान म्हणजे शिवसेना पक्षाचं कार्यालय आणि ह्या कार्यालयाचं उद्घाटन करत असताना मी निश्चितपणे सांगेन की ह्या सर्वांची जी आशा आहे की सर्व लोकांना न्याय देण्याचं कार्य ह्या कार्यालयातून होणार आहे. आमचे सन्माननीय शाखाप्रमुख तसेच सन्माननीय शहर प्रमुख किशोरजी पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी निश्चितपणे पक्षवाढीसाठी चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि हे काम करत असताना अनेक अडचणी येत असतील परंतु ह्या ठिकाणी शिवसैनिक कुठल्याही अडचणीला कधीही घाबरत नाही किंवा थांबत नाही आणि म्हणून आज आपण बघताय की इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पक्षफोडीचं राजकारण सुरू आहे किंवा जे काही वातावरण आहे या वातावरणात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पूर्ण एकदा ताकदीनं उभा राहत आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी यांना सर्वांना पाठबळ देत असताना निश्चितच ज्या ज्या वेळी आवश्यकता लागेल ते त्यांच्यापरीनं ह्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतीलच परंतु आवश्यकता लागेल त्यावेळी वरिष्ठ म्हणून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला त्यांच्या सोबत राहण्याचं त्यांना पाठबळ देण्याचं काम आमच्याकडून निश्चितपणे होईल आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं देखील बारकाईने आणि अगदी सातत्याने बदलापूर असेल अंबरनाथ असेल आपल्या सर्व कल्याण असेल या भागावर चांगल्या प्रकारचं लक्ष आहे आणि ते निश्चितपणे पाठबळ देऊन ताकद देऊन या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचं काम आम्ही सर्वजण करू एवढं आजच्या प्रसंगी सांगतो. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपली बदलापूर. विना व्यतीय इंटरनेट सुविधा हवीये तेही परवडणाऱ्या दरात? अरे हा, तब्बल 14 वर्षांचा अनुभव असणारे पंकज लिदुरे आणि अमोल कोगीकर यांची स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस आहे ना. ISP लायसन्स होल्डर, हाय स्पीड नेटवर्क, उत्तम आणि जलद सर्व्हिस, तसेच 6 महिने किंवा 1 वर्षासाठी पॅकेज घेत असाल तर विशेष सूटही. आतापर्यंत अगदी कमी वेळात 1000 ग्राहकांपर्यंत पोहोचलेली इंटरनेट सुविधा म्हणजे स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस.